नमस्कार उद्धव साहेब, नमस्कार अजित दादा। मी कलाकाराची लेख सह्याद्री मळेगावकर बोलतीये। अहो, कलाकाराला आहे का कोणी वाली? तुम्ही आमचे कार्यक्रम बंद केले, त्याला आता 2 वर्ष झाली। दारोदारी हात पसरून जगतोय आमचं जीन, कर्ज आणि घरभाड्याचं आमच्यावर झालंय ऋण। तुम्हीच सांगा जगायचं कसं कलाकारानं? बाकी राहिलाय आता फक्त कलावंतांना विष पिणं। बाप माझा देवाकडे रोजच मागतोय मरण, पुरस्कार आणि सन्मान चिन्हाचं त्यानं घरातच रचलंय सरण। साहेब, कलाकाराचा थोडा करा विचार, विसरलात का? निवडणुकीच्या वेळी कलावंतच करतो ना तुमचा प्रचार। एक सांगा साहेब, राजकीय सभा, प्रचार, मोर्चाच्या वेळी करोना जातो का? आणि कार्यक्रम चालू केल्यावरच करोना होतो का? बघू, कलाकाराच्या मदतीसाठी धाव कोणी घेतो का? अहो, खायला नाही घरात, पाहिला कोणी नेता येतो का? हो उद्धव काका, हो उद्धव काका, घरात भावंड आहे तो माझी छोटी छोटी, कार्यक्रमावरच चालते आमची रोजी रोटी। व्याकुळ झालाय जीव, अन्न मिळेन पोटी, अन वन वन फिरतोय कलावंत बाप माझा, मुठभर तांदळासाठी। ओ सरकार माय बाप, खायला काय घालावं? काळजी न रातभर जागतोय बाप माझा, सगळं चालू केलं पण कोरोनाच्या नावाखाली कलाकारांना का देताय सजा? लस आल्यानं क्रांती होईल आशा होती खूप। साहेब, तुमच्या राज्यात जगण्यापेक्षा कलाकाराचं मरणं झालंय सोप। कार्यक्रमाला परवानगी द्या, पेटवा कलावंताच्या घरीच्या चुली। हात जोडून विनवणी करते सह्याद्री, मी लेख तुमची चिमुकली,